लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। खानपाड्यात एक कुटुंब भाड्याने राहत होतं आणि ते आमचे इथं मित्र आले आणि त्यांनी बाळासाहेबांनी मला सकाळी फोन केला की साहेब अशी घटना घडली आणि मग आम्ही त्याला बोलून आम्ही आता माने साहेबांना भेटलो। तो विषय त्यांच्याशी सविस्तर आम्ही चर्चा केली की जेणेकरून त्याचं कुठलं जुनं दुकान होतं आणि ते 2015 काहीतरी माझं वाटतं 22,000 काही थकीत होतं आणि ते बिल आता त्याने 2021 काढून तो पुढं भाडोत्री राहत होता। तिथं शोध घेऊन ज्या घरामध्ये भाड्यानं राहतो आहे ते मीटर काढून घेऊन गेले आणि जुनं क्लिअर करा। त्याच्यानंतर आम्ही लाईट लावून 3 दिवस झाले ते एक मुलं वगैरे सगळं मेणबत्त्या वगैरे लावून अभ्यास करतात। हा विषय आम्हाला कळल्यानंतर माने साहेबांशी आम्ही चर्चा केली की म्हटलं तुम्ही जर एवढं जर 10 वर्षाची केस उकरून काढून तुम्ही जर आता कारवाई करत असाल आज त्यांनी ती जी काही त्याची प्रॉपर्टी होती ती विकली त्याच्यानंतर त्यांनी ते पैसे खर्च झालेत आणि आता तो भाड्याने राहतोय त्याच्याकडे हे बिल भरायला पैसे नाहीत आणि हे सगळ्या गोष्टी असताना तो मालक आज ह्या MSEB वरती कंप्लेंट करायला निघाला होता आणि मग या सगळ्या गोष्टीची चर्चा केली आम्ही आणि भविष्यात म्हटलं जर आजच्या जर ही लाईट तुम्ही जर लावली नाही तर आम्ही MSEBची लाईट लावू आणि इथं अंधारामध्ये तुम्हाला ठेवू। मग भले आमच्यावरती केस झाली तरी चालेल आणि हे सगळं असं वातावरण आम्ही तयार केल्यामुळं माने साहेबांनी सकारात्मक आम्हाला भूमिका आम्हाला हे दिलं आणि सकारात्मक सहकार्य दिल्यानंतर आत्ताच ती लाईट चालू केलेली आहे आणि भविष्यात त्यांचा जो काय विषय ते मागं पुढे 7-8 दिवसात बघू। पण आज जर आम्ही इथं आलो नसतो तर ही यांची माजोरी अजून वाढत गेली असती आणि माणसं तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जिथे चुकीचं दिसेल तिथे आपण लात मारणार मग ते काय कुठलाही विषय असतो आणि त्या माध्यमातून आज आम्ही लाईटचा विषय सोडवलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांची लाईट चालू केलेली आहे। लाईट बिल 1700 रुपये भरलेलं असताना सुद्धा ज्या रूममध्ये भाडेकरू राहतो त्या रूमचं लाईट कापण्यात आलं होतं। 3 दिवसापासून ती लाईट लावली नव्हती। आज ज्यावेळेला मनसे स्टाईलने इथे येऊन आंदोलन केलं समज दिली त्यावेळेला इथल्या माने साहेबांनी तातडीनं ती लाईट जोडलेली आहे आणि हा सगळा जो भाग आहे तो महावितरणच्या गुंगळ कारभाराचा आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर दिव्याखाली अंधार नाही आहे तर ह्या वरिष्ठांच्या खुर्चीखाली अंधार आहे आणि निश्चितच असं जर इथून पुढं घडलं तर मनसे स्टाईलनी आम्ही याचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही।